फेडरल लाइफ इन्शुरन्स प्रेझेंट्स ऑन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट मी द्वारकानाथ संधगिरी तुमचं स्वागत करतो भारतीय क्रिकेटचा इतिहास हा अत्यंत श्रीमंत इतिहास आहे अनेक मोठमोठे खेळाडू भारतामध्ये निर्माण झाले त्यांनी मोठा पराक्रम सुद्धा गाजवला पण आज काळाच्या ओघात तो सगळा पराक्रम वाहून गेलेला आहे आजच्या पिढीला तो पराक्रम लक्षात नाही आहे आणि म्हणूनच त्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जे जुने हिरा माणकं आहेत भारतीय क्रिकेटमधली त्यांची ओळख मी तुम्हाला ह्या कार्यक्रमातून करून देणार आहे त्यातला जो पहिला हिरा आहे ज्याबद्दल मी आत्ता बोलणार आहे तो आज जर खेळत असता भारतामध्ये तर तो सचिन तेंडुलकर इतकाच लोकप्रिय झाला असता ज्या काळात तो खेळला म्हणजे एकोणीसशे पंचवीस ते साधारण एकोणीसशे पंचावन्नपर्यंत त्या काळामधला तो भारतीय क्रिकेटचा सम्राट होता एवढा मोठा सम्राट की पहिलं पद्मभूषण अवॉर्ड त्याला दिलं गेलं पहिला क्रिकेटपटू ज्याला पद्मभूषण अवॉर्ड मिळालं इतका लोकप्रिय होता विचार करा त्या काळामध्ये वर्तमानपत्र एवढंच एक माध्यम होतं रेडिओ प्रत्येकाच्या घरात नव्हते टी व्ही तर नव्हताच नव्हता सोशल मीडिया तर बिलकुलच नव्हतं त्याची बॅट बोलली की ज्या वेव्स त्याच्यातून निघायच्या ना त्या थेट क्रिकेट प्रेमीच्या जा हृदयाला जाऊन भेडायच्या जा। त्या हृदयाचा ठाव घ्यायचा आणि म्हणूनच तो प्रचंड लोकप्रिय होता कित्येक आख्यायिका त्याच्याबद्दल तयार झाल्या त्यातली एक सगळ्यात मोठी आख्यायिका जी लहानपणापासून आम्ही ऐकत होतो की त्याने राजाबाई टॉवरचं घड्याळ फोडलं त्याने बॉम्बे जिमखान्याचं घड्याळ फोडलं आणि सगळ्याच ह्या आख्यायिका नव्हत्या राजाबाई टॉवरचं घड्याळ फोडणं ही कठीण गोष्ट हे आम्हाला नंतर कळलं पण एकदा चिडून जेव्हा त्यांनी विनू मंकडवर हल्ला केला त्यावेळेला ब्रेबॉन स्टेडियममध्ये त्याने जो शॉट मारला तो थेट ब्रेबॉन स्टेडियमच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन पडला किती मोठा क्रिकेटपटू असेल विचार करा त्याचं नाव होतं कोटरी कंकय्या नायडू ज्यांना सी के नायडू असं म्हटलं जाईल त्यांना कर्नल म्हणायचे कारण ते होळकरांच्या आर्मीमध्ये कर्नल होते तसे ते नागपूरचे खरी त्यांची भाषा ही तेलुगू पण त्यांच्या वडिलांची प्रचंड मोठी प्रॉपर्टी नागपुरात होते म्हणून ते तिथे जन्माला आले आणि तिथेच वाढले वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली शाळेमध्ये असताना शाळेमध्ये असताना ते हॉकीसुद्धा खेळायचे फुटबॉलसुद्धा खेळायचे आणि शंभर मीटरच्या शर्यतीत ते नेहमीच जिंकून यायचे वयाच्या सतराव्या वर्षी ते पहिल्यांदा तिरंगी सामन्यात खेळले हिंदूंसाठी युरोपियन्स विरुद्ध तुझा काळ होता ना त्या काळामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट हे तिरंगी चौरंगी आणि पंचरंगी अशा सामन्यात विभागलं होतं सात बाद एकाहत्तर अशी परिस्थिती होती त्यावेळेला ते बॅटिंगला आले त्याने पहिले तीन बॉल ब्लॉक केले आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला षटकार किंग होण्याची ती त्यांची सुरुवात होती पण ते गाजले खऱ्या अर्थाने एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेला आर्थर किलिगनचा संघ भारतात आला होता आणि हा इंग्लंडचाच संघ होता एम सी सीचा संघ बॉम्बे जिमखान्यावर मॅच होती आणि त्या मॅचमध्ये दोन बाद सदुसष्ट असताना ते बॅटिंगला आले आणि त्याने एकशे त्रेपन्न धावा केल्या किती मिनिटात केल्या असतील एकशे दहा मिनिटात केल्या त्यावेळेला चेंडू मोजत नसत त्यावेळेला मिनटं मोजत त्यांनी एकशे दहा मिनिटात एकशे त्रेपन्न धावा केल्या त्यात अकरा षटकार ठोकले आणि तेरा चौकार काही षटकार हे बॉम्बे जिमखान्याच्या कौलावरून आरपार गेले हा रेकॉर्ड म्हणजे अकरा षटकारांचा रेकॉर्ड कित्येक वर्षाबाधित होता पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये तो पराक्रम पाहून इंग्लिश संघाने त्यांना चांदीची तलवार दिली आणि त्याचा प्रचंड इम्पॅक्ट जो झाला तो इम्पॅक्ट भारतीय क्रिकेटवर झाला कारण वर्षभरातच भारतीय क्रिकेटला मान्यता मिळाली म्हणजे तोपर्यंत भारतीय संघ हा टेस्ट दर्जाचा संघ मानला जात नव्हता एकोणीसशे एकोणतीस साली त्यांना पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळायची परवानगी मिळाली आणि त्यामुळेच भारतीय संघ एकोणीसशे बत्तीस साली पहिली टेस्ट मॅच इंग्लंडमध्ये खेळला त्यावेळेला कॅप्टन होते अर्थातच सी के नायडू चॅलेंजेस तो बहुत देखील पर शायद मेरा सबसे टफ चैलेंज कोविड मेरे साथ मेरी टीम खड़ी थी फैमिली दोस्त फैंस एक सिंपल सी चीज़ उनका फ़ोन कॉल मैं आइसोलेटेड ज़रूर था पर अकेला नहीं आपके आसपास जो लोग स्ट्रेस अकेलेपन और डिप्रेशन से गुजर रहे हैं उन्हें कॉल कीजिए बस एक फ़ोन कॉल और अगर उनको या फिर आपको ज़रूरत है एक फ्री डॉक्टर कंसल्टेशन या काउंसलिंग की तो फिर एस नंबर पर कॉल कीजिए आप नहीं, एक साथ है नाही कॅप्टन मात्र सिके नायडू नव्हते तो काळ असा होता की ज्या वेळेला भारतातले जे राजे महाराजे होते ज्यांनी हा खेळ सांभाळला होता ते कॅप्टन व्हायचे महाराजा ऑफ पोरबंदर म्हणजे जिथे गांधीजींचा जन्म झाला ते पोरबंदर शहर तिथला जो महाराजा होता तो कॅप्टन होता पण त्याच्यास लक्षात आलं की आपण महाराजा असू पण क्रिकेटच्या मैदानावरचा महाराजा मी नाही आहे सी के नायडू आहे त्यालाच नेतृत्व करून देत आणि त्याने नेतृत्व त्याच्याकडे दिलं पहिली टेस्ट मॅच भारतीय संघ नाही एकशे एकोणसाठ धावाने तो हरला पण सी के नायडूंचा इम्पॅक्ट जो होताना तो इम्पॅक्ट प्रचंड इम्पॅक्ट होता त्यांनी पहिल्या डावात हात दुखावल्यावरही चाळीस धावा केल्या एकोणीसशे बत्तीसच्या इंग्लंडच्या दौऱ्यावर त्यांनी बेचाळीसच्या सरासरीने सोळाशे अठरा धावा केल्या आणि सव्वीसच्या सरासरीने एकोणसाठ विकेट्स घेतल्या त्यांनी पाच शतक ठोकली आणि छत्तीस षटकार ठोकले त्यांनी एक षटकार जो मारला ना त्यांनी काउंटीची हद्द ओलांडली म्हणजे एका काउंटीतून तो षटकार दुसऱ्या काउंटीत गेला आश्चर्य वाटत एजबॅस्टनला मॅच होती आणि एजबॅस्टनच्या जवळ एक री नावाची नदी आहे त्यांनी जो षटकार मारला तो षटकार नदी ओलांडून गेला आणि वुस्टर शहरमध्ये जाऊन पडला म्हणजे षटकार मारला होता वॉरिक शहरमध्ये गेला वुस्टर शहरमध्ये इतका मोठा पराक्रम त्यांनी केला आणि त्या दौऱ्यानंतर विजडेनच्या पाचामध्ये त्यांची निवड झाली एकोणीसशे चौतीस साली इंग्लंडचा संघ भारतात आला आणि त्यावेळेला एका कसोटीमध्ये त्यांनी अर्धशतक नोंदवलं परिस्थिती साधारण अशी होती की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता आणि भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता समोर तरुण लाला अमरनाथ त्याची पहिली कसोटी खेळत होता लाला अमरनाथ बरोबर त्यांनी एकशे शहाऐंशी धावांची भागीदारी केली लालाने शतक ठोकलं पण आपल्या मोडक्या हाताने त्यांनी सदुसष्ट धावा केल्या भारतीय संघ पुन्हा एकोणीसशे छत्तीस साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आणि त्यावेळेला भारताचा कर्णधार होता महाराज ऑफ विजयनगरम ज्याचं नाव विझी असं होतं म्हणजे ज्याला विझी असं म्हटलं जायचं अत्यंत दुष्ट माणूस त्याला दुसऱ्या क्रिकेटपटूचं मोठेपण नेहमी सलायचं आणि सी के नायडूंवर त्याचा प्रचंड राग होता कारण सी के नायडूच खऱ्या अर्थाने कॅप्टन व्हायला हवे होते त्यांनी काय केलं असेल त्यांनी संघामध्ये जाहीर केलं की सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला ब्रेकफास्ट टेबलवर जो कोणी सी के नायडूंचा अपमान करेल त्याला मी संघामध्ये संधी देईन अनेकांनी ही गोष्ट नाकारली एक बाका जिलानी नावाचा मध्यम गती गोलंदाज होता तो विजीच्या ओझ्याखाली होता आणि म्हणून त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ब्रेकफास्ट टेबलवर सकाळी सी के नायडूंचा अपमान केला भारतीय क्रिकेटमध्ये काय काय चालायचं हे चा, तुम्हाला जाणवेल आणि तशा परिस्थितीत ह्या मंडळींनी बॅटिंग केली आहेत रन्स केले आहेत विकेट्स घेतलेले आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या दौऱ्यावर शेवटच्या कसोटीत नायडू एक प्रतिम खेळी खेळले एक्क्याऐंशी धावांची खेळी जी आजही ज्या खेळीबद्दल इंग्लंडमध्ये बोललं जातं त्यावेळेला त्यांचं वय काय होतं एक्केचाळीस गबी आलन हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वेगात चेंडू टाकत होता बाउन्सर्स टाकत होता कारण तो जो काळ होता ना त्यावेळेला बाउन्सरवर रिस्ट्रिक्शन नव्हते फ्रंटफूट रूल नव्हता त्यामुळे अठरा आर्डावरून चेंडू टाकले जायचे पाहिजे तेवढे बाउन्सर्स टाकले जायचे आणि वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी त्या बाउन्सर्सना नायडूने हुक केलं पूल केलं एक बॉल त्यांच्या छातीवर लागला ते कोलमडले पण ताबडतोब उभे राहिले आणि त्यांनी पुन्हा हल्ला सुरू केला त्यांनी कट्स मारल्या त्यांनी पूल मारले त्यांनी मार हुक मारले त्यांनी ड्रायव्स मारले आणि ज्या वेळेला एक्क्याऐंशी धावावर ते बाद झाले तेव्हा संपूर्ण स्टेडियम त्यांच्यासाठी उभं राहिले त्यांची ती कसोटीतली शेवटची खेळी किती दुर्दैवी माणूस होता बघा तो आजच्या काळात खेळत असता तर दीडशे कसोटी सामने कधीच खेळून गेला असता वयाच्या छत्तीसाव्या वर्षी ते पहिले टेस्ट खेळले एकेचाळीसाव्या वर्षी शेवटची आणि त्यांना टेस्ट मिळाले किती फक्त सात त्यात त्याने तीनशे पन्नास धावा केला त्यांचं ॲव्हरेज होतं पंचवीस आणि दोन शतक आज तुम्हाला जर मी आकडेवारी सांगितले तो म्हणाला हा कसला मोठा प्लेअर तुम्ही त्या काळात जाणे विचार करा त्यांचं वय पहा आणि मुख्य म्हणजे त्या काळाचा विचार करा की ज्या काळामध्ये ज्या विकेट्स होत्या त्या कव्हर केल्या जात नसत त्यामुळे पाऊस आला की विकेट खराब होत आणि ड्राइंग विकेटवर बॅटिंग करायला लागेल जसं मी तुम्हाला म्हटलं की गोलंदाजीवर काही नियंत्रण नव्हतं त्यामुळे बाउन्सर्स वाटतील तेवढे येत आणि तुम्हाला कसोटी सामने कधीतरी वर्षाला एक दोन वर्षातून एक मिळत त्यामुळे आजच्या काळात जर नायडू खेळले असते ना तर त्यांची सरासरी पन्नास असती आणि त्यांच्या नावावर वीस पंचवीस शतकं तर नक्कीच असती त्या दर्जाचे ते फलंदाज दर्जा होते एकोणीसशे छत्तीसच्या त्या दौऱ्यानंतर अख्ख्या इंग्लंडनी त्यांना डोक्यावर घेतलं बऱ्याच इंग्लिश लेखकांचं आणि क्रिकेटपटूंचं मत होतं की ते म्हणजे सी के नायडू हे जार्डिन आणि हॅमंडच्या तोडीचे फलंदाज होते आणि तसं लिहिलं गेलं सर नेव्हिल कार्डस हा इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ असा क्रिकेट लेखक ह्या कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख वारंवार होणार आहे कारण तो क्रिकेट लेखकांमधला सर डॉन ब्रॅड बनवता फार सुंदर लिहायचा आणि त्याने नायडूंबद्दल असं लिहिलं होतं की ही हॅज नो स्टाईल बट ही इज ऑल स्टाईल नायडूंच्या तो प्रेमात पडला टेस्ट क्रिकेट संपल्यानंतर नायडू रणजी ट्रॉफी खेळले म्हणजे चौरंगी पंचरंगी सामने आणि त्याचबरोबर रणजी ट्रॉफी होळकरांचं नेतृत्व त्यांनी केलं नऊ वेळा नेतृत्व केलं आणि आठ वेळा त्यांनी होळकर संघाला फायनलमध्ये नेलं आणि त्यात चार वेळा ते फायनल जिंकले फक्त त्यांच्या काही गोष्टी विचित्र होत्या फिटनेसच्या बाबतीत काही प्रश्नच नाहीत ते सुप्रीमली फिट होते नाहीतर एकेचाळीसव्या वर्षानंतर कोण रणजी ट्रॉफी खेळेल आणि तरीसुद्धा ते चेन स्मोकिंग करायचे त्यांचा आणखीन एक असा विचित्र अट्टहास होता की ज्या वेळेला ड्रिंक्स इंटरव्हल होईल त्यावेळेला ते खेळाडूंना पाणी प्यायला देत नसत त्यांचं म्हणणं असं असे की खेळाडूंनी खेळताना पाणी पिऊ नये ही काय जुनी समजूत होती देवजा आता तर पाणी पाजलं जातं पण त्या वेळेला नायडूंची अशी समजूत होतं की खेळाडूंनी पाणी पिऊ नये डेनिस कॉम्प्टन हा एक इंग्लिश खेळाडू त्यावेळेला होळकरांसाठी खेळायचा आणि तो इंग्लिशमान होता म्हणून केवळ त्याला पाणी पिण्याची मुभा होती सिके नायडू कॅप्टन असताना पण ही त्यांची एक विचित्र अशी एक सवय होती पण फिटनेस म्हणजे त्यांचा कणा जो होता ना तो कणा कधी वाकलाच नाही शेवटपर्यंत एखाद्या भाल्यासारखा ताट असा कणा होता एकोणीसशे बावन्न साली त्यांनी पहिल्यांदा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणं थांबवलं किती वर्षाच्या असताना विचार करा त्यांचा जन्म होता अठराशे आणि त्यांनी क्रिकेट थांबवलं बावन्नाव्या वर्षी म्हणजे सत्तावन्न वर्षापर्यंत ते फस्ट क्लास क्रिकेट आणि रणजी खेळत होते एकोणीसशे बावन्न साली सी के नायडू हे निवड समितीचे सदस्य झाले आणि चेअरमन झाले त्याला भारतीय संघ इंग्लंडला चालला होता आणि त्या दौऱ्यावर त्यांनी विनू मंकरची निवड केली नाही कारण असं की विनू मंकड त्यावेळेला इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तो तिथे लीग क्रिकेट खेळतो हो, तो भारतीय संघात बसू शकत नाही गंमत अशी झाली की त्या दौऱ्यावरचा पहिला सामना भारतीय संघ हरला आणि विनू मंकटला दुसऱ्या सामन्यात खेळायला लागलं आणि मग ती जी टेस्ट होती ती त्यांनी गाजवली पण ही गोष्ट विनू मंगडच्या मनाला कुठेतरी लागली होती आणि त्याचा बदला विनू घेण्याचा प्रयत्न केला सत्तावन्न वर्षी ते रिटायर झाले रणजीतून आणि पुन्हा एकसष्ट वर्षी त्यांना असं वाटलं की आपण रणजी ट्रॉफी खेळावी आणि ते परत रणजी ट्रॉफी खेळायला आले आणि त्यावेळेला त्यांनी सामना केला तो राजस्थान संघाचा आणि राजस्थान संघात होता विनू मंकड रामचंद ही मंडळी त्या वयात म्हणजे वयाच्या एकसष्टव्या वर्षी विनू मंकड स्पिनर असून विनू मंकटनी त्यांना चिडून बिमर मारले बाउन्सर मारले आणि ते विनुमंकडला मंकडला धूत सुटले त्यांनी त्या वयामध्ये चौऱ्याऐंशी धावा केल्या राजसिंग डुंगरपूर आज आपल्यात नाही आहेत त्याने एक मला किस्सा सांगितला की कि एकदा दत्तू फडकरनी त्या वयात म्हणजे त्यांच्या वयाच्या एकसष्टव्या वर्षी जेव्हा बाउन्सर मारला त्यावेळेला तो बाउन्सर त्यांना तोंडाला लागला त्यांचे दात पडले त्यांनी फक्त चूळ भरली रक्त बाहेर टाकलं दात बाहेर टाकला पुन्हा बॅटिंग करायला उभे राहिले आणि त्यांनी दत्तू फडकरला चॅलेंज दिलं की हे बघ तू बाउन्सर टाकणार आहेस माझ्या वयाकडे पाहू नकोस किंवा मला लागलं त्याच्यावर जाऊ नकोस तू बाउन्सर टाक आणि त्याने प्रत्येक टाकलेल्या बाउन्सरला बाउंड्री मारली एकसष्टाव्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळत होते म्हणजे तो केवढा मोठा माणूस असेल मी सांगायची गरज नाही मला खरं सांगतो की एका गोष्टीचा मला प्रचंड वाईट वाटतं मला असं वाटतं की सी के नायडू काळाच्या खूप आधी जन्मले ते जर आजच्या काळात असते ना म्हणजे टी ट्वेंटीच्या आय पी एलच्या काळात तर ते सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटू झाले असते जगातले म्हणजे आपण गेल वगैरेचा जो विचार करतो ना त्यांना विसरलो असतो इतके उंच उंच षटकार त्याने मारले असते विचार करा की त्या काळातल्या बॅट्स आणि त्या काळातली मोठी मैदानं त्यावर त्यांनी एवढे षटकार ठोकले टी ट्वेंटीमध्ये मैदानं छोटी असतात आजच्या बॅट्स तर काही वंडरफुल बॅट झालेल्या म्हणजे मिस टाईम शॉटसुद्धा षटकाराला जातो तिथे जर के नायडूने त्या ताकदीने आणि त्या टायमिंगने जर षटकार ठोकले असते ना तर आज बॉल हरवले असते कदाचित थे, इत्की इत्की ते अवकाशात गेले असते आणि ताऱ्यात जाऊन मिसळले असते इतकी ताकद इतकं सुंदर टायमिंग त्यांच्याकडे होतं खूप वाईट वाटतं की ते ह्या काळात असायला पाहिजे होते पण असं घडत नाही हीच तर दुर्दैवाची गोष्ट आहे वयाच्या बहात्तर्या वर्षी ते गेले आणि जाण्याचं मुख्य कारण होतं त्यांचं चेन स्मोकिंग चेन स्मोकिंग करून ते इतके वर्ष म्हणजे पन्नास वर्ष क्रिकेट खेळल्या अर्थात ही सिगरेटची जाहिरात नाही आहे आजच्या तरुणाने तर हा आदर्श बिलकुल ठेवू नये पण त्यांनी आदर्श ठेवावा तो सिकेन आयडूंचा एकसष्टाव्या वर्षी खेळणाऱ्या सिकेन आयडूंचा बाउन्सरला हुक करणाऱ्या सिकेन नायडूंचा आणि जखमी झाल्यानंतर सुद्धा पुन्हा उठून उभं राहून आक्रमण करणाऱ्या सी के नायडूंचा सी के नायडू हे या क्रिकेटच्या इतिहासातलं म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं एक अत्यंत मौलिक असं माणिक आहे हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना इतर क्रिकेट क्रिकेटप्रेमींनासुद्धा सांगा पुढच्या वेळेला आम्ही येणार एक नवीन क्रिकेटपटू घेऊन एक नवीन हिरा घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या